ॲक्च्युअलमध्ये असं आहे की माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री यांनी जो बजेट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे दिव्यांगांकरिता 25 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला हा खूपच वाखाणण्यायोग्य आहे. कारण भारतातनं हा पहिलाच प्रोजेक्ट असा आहे की जे दिव्यांगांना मोबाईल व्हॅन थ्रू रोजगार मिळणार आहे. कारण त्याच्यामागे असं आहे की दिव्यांगांना जे संजय निराधार भेटतं, संजय निराधारच्या अंतर्गत जे 600 रुपये महिना भेटतं त्यांनीही त्याचं पोट भरत नाही, तर त्यांनी 600 रुपये रोज कमवणारा व्यक्ती बनायला पाहिजे असं मला वाटते. याच्यावरनं मी 9/2/2018 माननीय वित्तमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना एक निवेदन दिलं होतं आणि त्याच्यावर एक प्रोजेक्टसुद्धा त्यांना दाखवलेला होता. त्याच प्रोजेक्टवर त्यांनी इतका सुंदर अप्रतिम निर्णय घेऊन दिव्यांगांकरिता हा असा बजेट पेश केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला की हा किती फायदेमंद राहणार आहे दिव्यांगांसाठी? काय हा नक्कीच खूप मोठा फायदेमंद राहणार आहे. कारण की दिव्यांग व्यक्तींना ज्यांना संजय निराधारच्या अंतर्गत सरकारला पैसे द्यावं लागत होते तेच दिव्यांग व्यक्ती पुढे चालून सरकारला टॅक्स देतील. हा कसा प्रोजेक्ट राहणार आहे आणि काय तर विशेषतः? हा असा आहे की हा मोबाईल व्हॅनच्या थ्रू प्रोजेक्ट राहणार आहे. ज्या मोबाईल व्हॅनच्या थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे 260 प्रकारचे उद्योग हे दिव्यांग व्यक्ती करू शकतात. या प्रकारचा उद्योग हा दिव्यांग व्यक्ती करणार आहे. याच्यात असं आहे की माननीय वित्तमंत्री म्हणजेच अर्थमंत्री यांनी जे 25 कोटीचा तरतूद केलेला आहे तो पूर्ण प्रोजेक्ट जवळजवळ 200 कोटीचा असायला पाहिजे. कारण की महाराष्ट्रामध्ये सरकारच्या अनुसार 30 लाख दिव्यांग व्यक्ती आहेत, पण ते 7 प्रकारचे दिव्यांग होते. आता दिव्यांगांची संख्या वाढून हे 21 प्रकार झालेली आहे. त्याच्या अंतर्गत 9% दिव्यांग व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये हा सर्वप्रथम राबवला गेलेला प्रोजेक्ट आहे? हा महाराष्ट्रामध्येच नाही तर हा भारतातला प्रथमच प्रोजेक्ट आहे जो दिव्यांगांसाठी एक मोठ्या प्रमाणात काम करणार आहे.